मताई सध्या जिल्ह्यामध्ये खूप दादागिरी करायला येतात. आमच्या पदाधिकाऱ्याकडून पैसे मागायला येतात. कोणाकडून त्यांच्या ऑफिसमध्ये एसी बसविण्यासाठी पैसे मागतात, कोणाकडून फर्निचर घेण्यासाठी पैसे मागायला, कोणाकडून सोपे घेण्यासाठी पैसे घेतलेत. आणि माझं पण ते पद विकायला येतात. मी पक्ष वाढवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करायलोय, रक्ताचं पाणी करायलोय, हाडाचं काढं करायलोय, रात्रीचा दिवस करायलोय, पक्ष वाढवलोय. माझ्या लेकरा बाळाच्या मुखातले मी पैसे खर्च करून पक्ष वाढवलोय, पण त्यावर त्यांचं लक्ष नाही. आपल्याला आपली सभा अत्यंत शांतपणे पार पाडायची आहे. जाणीवपूर्वक आपल्या सभेमध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न केला जातोय. सो आपण काही नको करायला. आणि आम्ही जिथल्या तिथे विषय संपवायचं ठरवलं, परंतु ज्यांना आमच्या सभेत अडथळाच आणायचा आहे त्यांनी पुन्हा अजून नवीन एक खेळी केली आणि आप्पा जाधव नावाच्या माणसाने एक व्हिडिओ रिलीज केला. तो व्हिडिओ रिलीज केल्यामुळे अनेकांना वाटलं की अरे खरंच काही घडलंय का. काल बीडमध्ये जो अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आणि उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना म्हणे मारहाण झाली, त्या प्रकाराचा मी निषेध करते. कारण कुठल्याही महिलेच्या बाबतीत असं घडायला नको. पण उबाठा गटाचे जिल्हा प्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी जे अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केले त्याचं काय काय सुषमा अक्का, बरं आहे का? आणि आम्ही काल काय जे ऐकलं ते खरं आहे का? तुम्ही म्हणे तुमच्याच कार्यकर्त्यांच्याकडून पैसे घेता, पदांची विक्री करताय, दादागिरी करताय, तुमच्या ऑफिसमध्ये कार्यकर्त्यांच्या पैशावरती फर्निचर बदलून घेता, एसी बदलून घेता, आणि तुमचेच जिल्हा प्रमुख आप्पासाहेब जाधव जो आरोप करतायत की शेतकऱ्यांच्या मुलांच्या तोंडचा घास घेऊन तुम्हाला पैसे द्यावे लागतात, हे सगळं खरं आहे का? अहो संपूर्ण महाराष्ट्रात महाप्रबोधन यात्रा काढून तुम्ही अनेक नेत्यांच्यावरती चिकलफेक केली, बाकीचे सगळे कसे भ्रष्ट आणि मी एकटीच किती धुतल्या तांदळासारखी स्वच्छ असा तुमचा नेहमी आवेश होता, पण तुमचेही पाय तर मातीचेच निघाले. मग मला सांगा की आरपीआय ते शिवसेना वाया राष्ट्रवादी असा जो तुमचा प्रवास झालाय तो कायमच जिकडं राशन तिकडं भाषण असंच तुमचं वागणं असतं असं लोक म्हणतात, हे खरं आहे का? मग सांगा, तुमची प्रबोधन यात्रा आहे की प्रभो धन यात्रा आहे?